आम्ही आपण टॅक्सीमध्ये माटुंग्याला पोचलो आहे दाऊद आजरला तिकडून पुढे. आज मागच्या आम्ही संध्याकाळी गेलो होतो, आज आम्ही सकाळी चाललो आहे सौराष्ट्र एक्सप्रेसने उमरगामला. आपल्या भावाचं हॉटेल ओपनिंग आहे, त्यासाठी मागे बघू शकता समीक्षा आहे. तर आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत ट्रेनमध्ये. भरपूर धावपळ झाल्यामुळे आज घरातलं शूट करायला भेटलं नाही, थोडंफार टॅक्सीतलं केलं पण घरातनं आज शूट करायला भेटलं नाही, कारण ट्रेन होती 9:30 आणि आम्ही 9:45 घरातून निघालो. दादर जातोय उमरगामला. आज तर ट्रेन पूर्ण खाली आहे, म्हणजे भरपूर गर्दी असते ऍक्च्युअली ट्रेनला, पण आम्ही आज संध्याकाळच्या ऐवजी थोडंसं लवकर निघालो. मॉर्निंगला सौराष्ट्र एक्सप्रेसने जातोय. तर समीक्षा तर आहेच आपल्याबरोबर आणि आता सर्वेश पण जॉईन झाला. सर्वेश पण येतोय आज उमरगामला. तर बघूया. तर बघू शकता आम्ही आता उमरगामला पोहोचलो आहे. तिकडे काही समीक्षा आहे. सर्वेशच्या आता फ्रेम आहे, आम्ही फ्रेम हॉटेलमध्ये गिफ्ट करायसाठी आणलेले आहे. तर उमरगाम स्टेशन आहे. आता आपण मागे उतरलो तेव्हा रात्र होती, तेव्हा एवढे स्टेशन दिसलं नाही. बघू शकता नाव उमरगाम रोड, खूपच मस्त असं. आज काय तेजस येणार नाही, कारण आज हॉटेलचं ओपनिंग असल्यामुळे त्याला यायला जमणार नाही. आम्ही इथून ऑटो करून जाऊ, जवळच आहे आपलं, त्यामुळे ऑटो करून जाऊ आम्ही. फ्रेंड्स बाय बाय फ्रेंड्स. तर हे आहे आपलं हॉटेल, लय भारी. ह्याचंच ओपनिंगसाठी आपण आलो, सकाळी ओपनिंग झालेली आहे आणि आपण पोहोचलेलो आहोत हॉटेल लय भारीला. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर. तर बघू शकताय आता आम्ही लय भारी हॉटेलचं टी शर्ट घातलेलं आहे. दुपारी 12:30 या इथे पोहोचलो आम्ही, प्लस दुपारी जेवलो. दुपारी जेवून जरा आराम केला आणि आता आपण परत हॉटेलवर आलेलो आहे. हॉटेलचं नाव पाहू शकता, हॉटेल लय भारी. हॉटेलचे प्रोप्रायटर तेजस पवार आपल्या बरोबर आहेत. तर तुम्हाला नक्कीच पूर्ण हॉटेल दाखवू. हॉटेलचं प्रमोशन करण्यामागचं कारण, मेन कारण म्हणजे एक मराठी उद्योजक पुन्हा एकदा बिझनेसमध्ये उतरू पाहतोय. तर मराठी उद्योजकाचं प्रमोशन करणं हे आपलं खूप मोठं काम आहे आणि आपण मराठी जर एकत्र येऊन आपल्याच लोकांना आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर आपण खरंच पुढे भविष्यात चांगले बिझनेसमॅन बनू शकू. म्हणून आपण एक हा ब्लॉग शूट करतोय. तर तुम्हाला नक्कीच हॉटेल दाखवेन त्यांचं. तर मित्रांनो बघू शकता, हे आहे आपलं हॉटेल लय भारीचं पोस्टर, मराठमाळा आणि रुबाबदाराचा पोस्टर. आणि ही आहे आपल्या बाहेरचं इंटिरियर हॉटेलचं. व्हेज अँड नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे आपल्या हॉटेलवर. पुढे तुम्हाला थाळीचे फोटो दिसतीलच ह्याच्यामध्ये की कोणते कोणती थाळी सर्व्ह केली जाते लास्टला. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि आतल्या बाजूस बघूया काय काय इंटिरियर आहे, सिटिंग कसं आहे, काउंटर कसं आहे. तर बघूया चला. तर बघू शकता हे आहे आपलं काउंटर.
सद्गुरु साईनाथांची मूर्ती ह्या इथे स्थापना करण्यात आलेली आहे। हे असं काउंटर आहे पूर्ण। आणि हे असे पोस्टर्स ह्या इथे लागलेले आहेत। पहिला बघू शकता अंडा मसाला आहे, सेकंड पापलेट फ्राय आहे, नंतर सुरमई फ्राय आणि आपल्या कोकणातली फेमस सोल कढी। आणि हे आहे आपलं सेटिंग ह्या इथे पूर्ण प्रॉपर कुशनिंग। आणि कलर कॉम्बिनेशन बघू शकता किती भारी आणि सुपर असं कलर कॉम्बिनेशन आहे। रिझर्व्हचा बोर्ड पण आहे आपल्या टेबल्सवर। आणि हा आहे आपला वॉश बेसिन एरिया जिथे दोन सुंदर असे वॉश बेसिन लागलेत। आणि इथे तुम्ही मला बघू शकता तर पूर्ण एरिया बघू शकता असं 24 जणांचं सेटिंग आहे इथे। आणि वरचं इंटिरियर बघा, फॉल सिलिंग टोपली लावली आहे, त्या टोपलीमध्ये एक सुंदर असा येल्लो बल्ब आणि त्याच्यासोबत व्हाईट सिलिंग एलईडी पण या इथे आहे। हा संपूर्ण काउंटरचा व्ह्यू बघू शकता। फ्रीज आहे या इथे। हे आपल्या हॉटेल लय भारीचं मेन्यू कार्ड आहे। बिल बुक आपण बिलला देतो ते। आणि या टोपल्या आहेत आपल्या भाकरी वगैरे सर्व करायला, ह्या टोपल्या आहेत आपल्याकडे व हे प्लेट्स आहेत। पाण्याच्या बॉटल्स आणि कोल्ड्रिंक्स पण अवेलेबल आहेत, थम्सअप आणि स्प्राईट। तर हा आहे तेजस, पूर्ण काउंटर सांभाळतो हा, बघू शकता एकदम सुंदर असं इंटिरियर आहे पूर्ण हॉटेलचं। आता आपण जाऊया किचन सेक्शन कडे। हो हो, किचन सेक्शन बघू शकता। या आहेत प्लेट्स आणि चपातीचे डब्बे, नाश्त्याचे प्लेट्स वगैरे जे सर्व करायसाठी वापरतो आपण जेवण वाढायसाठी। आणि हे खाली वाट्या आहेत वेगवेगळ्या साईजच्या ज्या थालीमध्ये वापरतो। हाय संतोष दादा, ही समीक्षा आणि त्या वहिनी आहेत, शेफ आहेत स्वतः। बघू शकता तेजस्वी वहिनी स्वतः शेफ आहेत आणि संतोष दादा आपण आहे ते शेफ आहेत, समीक्षा त्यांना मदत करते। तर वहिनी, आज ओपनिंग डेला काय स्पेशल बनवताय तुम्ही? सगळ्या मच्छीच्या थाल्या आणि चिकन? अच्छा, व्हेज थाली पण आहे। सध्या तुम्ही काय बनवता, आता काय बनवता तुम्ही? चिकन सुक्का। अच्छा, चिकन रस्सा रेडी झालेला आहे आणि चिकन सुक्क्याची तयारी इथे चालू झालेली आहे। कांदा आलं लसूण पेस्ट टाकून झालेली आहे त्यांची। कोथिंबीर या इथे रेडी आहे आणि चिकन या इथे रेडी आहे। हे आपले मसाले जे आपल्या जेवणामध्ये रंग भरतात असे मसाले। आणि हा इथे आहे कढीपत्ता। तर आपल्याकडे आहे संतोष दादा। संतोष दादा खास आपल्या दापोलीतून आला आहे शेफ म्हणून या इथे जेवण बनवायला। संतोष दादा कसं वाटतं तुला, आपल्या दापोलीतून तू या इकडे आलायस जेवण बनवण्यासाठी खास, तर काय सांगशील?
घरचंच आहे. कसं वाटलं वातावरण? कसं आहे छान वातावरण? मग आता प्रतिसाद कसा आहे आपल्या हॉटेलसाठी? अच्छा, तर धन्यवाद. तर बघू शकता हे आपलं होतं किचन सेक्शन. ही भलीमोडी चिमणी लागलेली आहे, कारण आतमध्ये धूर जास्ती साठायला नको किंवा जास्ती स्मेल या इथे अडकायला नको, त्यासाठी ही चिमणी लावलेली आहे. तर इथे चालू आहे जेवण बनवायची तयारी. हे आमचा गणेश पवार बॉक्स कोड आणि छोटीशी भेट वस्तू, तुम्ही खोलून बघा, एक सुंदर भेट वस्तू. हो बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय.